Hello, welcome to the Maths for Mother. Today we are going to solve the practice set 32. त्याआधी आपण प्रॅक्टिस सेट 31 बघितला होता ज्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस कन्सिडर केला होता. आता या गणितामध्ये काय वेगळं आहे तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, मला राखी विकायची आहेत आणि मी राखी आणलेल्या आहेत. राखीचं एक्झाम्पल मी लास्ट टाइम पण दिलेलं होतं. तर 10 राखी विकायच्या आहेत, 10 राखी आणल्यात मी. आणताना काय केलेलं आहे तर मी आणताना ज्या दुकानातून आणले तिथून ते इथंपर्यंत येण्यासाठी मला आलेला खर्च बघा. राखी मी त्या व्यक्तीकडून विकत घेतलं, त्याला 100 रुपये फॉर एक्झाम्पल दिले, पण तिथून इथं आणताना मला 20 रुपये खर्च आलेला. मग मला ॲक्च्युली राखी कितीला पडली, कॉस्ट प्राईस किती झाली? 100 रुपये तर ऑलरेडी मी दिलेले आहेत आणि 20 रुपये आणखी वाढवून द्यावे लागले आम्हाला, कारण की 20 रुपये पण माझे खर्च झालेले आहेत. ओके, सो दॅट इज टोटल कॉस्ट प्राईस 120. आणि मग विकताना मला विचार करायचा आहे की मला खर्च एकूण किती आला, एकूण खर्च काढायचा आहे आपल्याला. फक्त वस्तू तयार करतानाचा खर्च नाही, त्याच्यासाठी आलेले टॅक्सेस, त्याच्यासाठी आलेला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च, हे सगळं आपल्याला विचारात घ्यायचं आहे. म्हणजे वी हॅव टू फाइंड आउट टोटल कॉस्ट प्राईस अँड टोटल सेलिंग प्राईस. हा पार्ट थोडासा वेगळा आहे, मग एक्झाम्पलवरून आपल्याला तो लक्षात येईल. सी हियर क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज गिवन. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये काय काय दिलेलं आहे ते समजून घ्या. फ्रॉम अ होल सेलर संतोष बॉट 400 eggs फॉर रुपीज 1500. 400 eggs घेतलेले आहेत रुपीज 1500 अँड स्पेंड रुपीज 300 ऑन ट्रान्सपोर्ट. म्हणजे आणलेत कितीला? 1500, पण त्याला आणण्यासाठी जो खर्च आला आहे दॅट इज 3 rupees 300. मग टोटल कॉस्ट प्राईस किती होणार आहे बघा. हा क्वेश्चन फर्स्ट सॉल्व्ह करतोय आपण. कॉस्ट गिव्हनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की त्याची टोटल क्रॉस प्राईस काय आलेली आहे, कॉस्ट प्राईस काढावी लागेल आपल्याला. मग ती आपण काढूया आधी. टोटल कॉस्ट प्राईस इक्वल्स टू, पहिल्यांदा किती रुपयेला आणलेले आहेत ते, प्राईस फॉर एग्स, एग्स प्राईस दॅट इज प्लस अँड ट्रान्सपोर्ट. ओके, सो एग्स प्राईस किती आहे? रुपीज 1500 अँड ट्रान्सपोर्टेशन किती आले? दॅट इज ऑफ 300. मी किती आले टोटल? 1500 प्लस 300 दॅट इज 1800 टोटल कॉस्ट प्राईस आली आपली. नेक्स्ट पुढे काय विचारलेलं आहे त्यांनी, 50 eggs फेल डाऊन अँड ब्रोक. म्हणजे एकूण घेतलेले 400 eggs आहेत, त्यातले 50 फुटलेले आहेत. मग काय झालं, ही सोल्ड रेस्ट ॲट रुपीज 5. म्हणजे सेलिंग प्राईस काढायची आपल्याला. आता एग्स ब्रोक झालेले आहेत, ओके, सो टोटल एग्स इक्वल्स टू, टोटल घेतलेले एग्स किती होते? 400 मायनस 50, 50 खराब झालेले, 400 मायनस 50 सो 350. सो टोटल सेलिंग प्राईस आता विकलेत कितीला ते बघायचे आहेत आपल्याला. टोटल सेलिंग प्राईस इक्वल्स टू, टोटल किती राहिले होते एग्स? 350. ईच वेअर सोल्ड बाय द रुपीज 5. प्रत्येक किंमत, प्रत्येकाची किंमत 5 rupees आहे. सो आता मल्टिप्लिकेशन करा. 5 0 0, 5 5 25, कॅरी 2, 5 3 15 15 प्लस 3 1850. सो आता इथं प्रॉफिट झालाय का लॉस बघा. कॉस्ट प्राईस किती आली आहे? 1800 अँड सेलिंग प्राईस किती आली आहे? 1850. कोणती प्राईस जास्त आहे? सेलिंग प्राईस जास्त आहे, सो ही विल गेट द प्रॉफिट. देअरफोर आता त्याचं नाव काय आहे ते लिहायचं आहे, संतोष. संतोष गेट प्रॉफिट बाय हाऊ मच? देअरफोर प्रॉफिट इक्वल्स टू हे चिन्ह म्हणजे देअरफोर, म्हणजेच किंवा म्हणून ह्याच्यासाठी प्रॉफिट इक्वल्स टू. आता प्रॉफिट काढताना आपल्याला सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस घ्यायचे. सेलिंग प्राईस आपलेली आहे 1850 मायनस कॉस्ट प्राईस दॅट इज 1800. सो किती येणार बघा, येस इट्स अ रुपीज 50. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. नाव द क्वेश्चन नंबर 2.
क्वेश्चन नंबर टू बघा काय क्वेश्चन नंबर टू अब्राहम बॉट गुड्स वर्थ रुपीज 50,000 एंड स्पेंट रुपीज 7,000 ऑन ट्रांसपोर्ट एंड ऑक्ट्राय ट्रांसपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि ऑक्ट्राय म्हणजे त्याच्यावरती काही जे टॅक्सेस आहेत त्याच्यासाठी त्यांनी खर्च केलेले आहेत इफ ही सोल्ड द गुड्स फॉर रुपीज 65,000 डीड ही मेक प्रॉफिट ऑर लॉस अँड हाऊ मच सो पहिल्यांदा आपल्याला टोटल कॉस्ट प्राईस काढली पाहिजे आणि त्याच्यानंतर टोटल सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईस काढूया कॉस्ट प्राईस म्हणजे काय होणार आहे बघा टोटल कॉस्ट प्राईस ओके कॉस्ट प्राइस काय येणार आहे इक्वल्स टू पहिले त्याची खर्च आलेला जो काही घेतलेले आहे विकत घेतलेले आहे ते दॅट इज रुपीज 50,000 गुड्स वर्थ प्लस त्याने पुढे काय घेतलं ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्राय ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्राय ओके सो ट्रान्सपोर्ट गुडची वर्थ काय दॅट इज 50,000 प्लस ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्राय दॅट इज 7,000 किती येणार येस इट्स अ 57,000 टोटल कॉस्ट प्राईस आले आता आपल्याला काय करायचं ही सोल्ड कितीला विकले द गुड्स फॉर रुपीज 65,000 ऑलरेडी दिलेला आहे दॅट इज टोटल सेलिंग प्राईस 65,000 आता काय बघा विच इज द लार्जर वन कॉस्ट प्राइस लार्जर और सेलिंग प्राइस येस इट्स अ सेलिंग प्राइस लार्जर दैट मीन्स देयर इज अ प्रॉफिट कोणाला झाला आहे प्रॉफिट अब्राहम सो अब्राहम आता ही मेक अ प्रॉफिट और लॉस असं विचारलंय मे प्रॉफिट आता प्रॉफिट तर झालेला आहे पण किती काढायचं आहे आपला फॉर्म्युला प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस सो 65,000 मायनस 57,000 ज्यांना असं करता येत नाही त्यांनी व्हर्टिकली करू शकता मी हॉरिझॉन्टली करते 0 - 0 0 0 - 0 0 0 - 0 0 5 - 7 नाही जा तो बॉरो केलाय 15 - 7 8 अँड बॉरो केल्यामुळं इकडून 1 गेलेला असल्यामुळं 5 - 5 0 दॅट इज द प्रॉफिट किती झालाय येस प्रॉफिट ऑफ रुपीज 8,000 नाव थर्ड वन वी आर गोइंग टू सॉल्व द थर्ड वन नाव सी हियर व्हॉट इज द थर्ड वन काय एक्झाम्पल बघा अजित कौर बॉट अ 50 kg सॅक ऑफ शुगर 50 किलोची पिशवी आणलेली आहे किती रुपीज आणली 1,750 बट ॲज शुगर प्राईज इज फेअर शी हॅड टू सेल इट ॲट रुपीज 32 पर kg हाऊ मच लॉस डीड शी इनकर बघा आता आधी आणलेली टोटल कॉस्ट प्राईस काढायला पाहिजे आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस इक्वल टू डायरेक्टली इट इज डायरेक्टली किती आहे रुपीज 1,750 पण विकतानाच काढायला पाहिजे आपल्याला दॅट इज टोटल सेलिंग प्राइस शुगर किती आहे किती केजी आहे दॅट इज 50 kg 50 किलो आणलेली आपल्याला ऑलरेडी सांगितली आणि विकली कशी 4 kg 32 प्रत्येक किलो ओके सो मल्टिप्लिकेशन 50 × 30 0 आधीच लिहून घेतला 5 मल्टिप्लाय करायचं 5 × 2 = 10 कॅरी 1 × 5 = 15 15 + 1 = 16 सो आता लॉस झाला हे ऑलरेडी दिलेलंच आहे हाऊ मच लॉस डीड शी इनकर लॉस काढायचं आपल्याला देअरफॉर लॉस इक्वल्स टू लॉसला उलटी फॉर्म्युला आहे दॅट इज कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस आहे 1,750 मायनस सेलिंग प्राइस 1,600 0 - 0 0 5 - 0 येस 5 7 - 6 1 अँड 1 - 1 0 सो कितीचा लॉस झालेला आहे लॉस ऑफ रुपीज
50. आंसर वर्ड मध्ये लिहू शकता तुम्ही अजीत कर गेट लॉस ऑफ रुपीज 150. ओके, नाउ द फोर्थ वन. वी आर गोइंग टू सॉल्व द फोर्थ एग्जांपल. सी हियर फोर्थ एग्जांपल. कुसुमताई बॉट 80 कुकर्स, म्हणजे 80 कुकर्स विकले, कुकर घेतलेले ऍट रुपीज 700 ईच. प्रत्येक कुकरची किंमत आहे 700. ट्रान्सपोर्ट कॉस्ट हर इज रुपीज 1280. इफ शी वॉन्ट्स प्रॉफिट ऑफ 18,000, व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस पर कुकर. आता सेलिंग प्राइस दिलेली नाही आहे, आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे, पण पहिल्यांदा आपल्याला कॉस्ट प्राइस तर काढायलाच पाहिजे. सी द क्वेश्चन नंबर 4. टोटल कॉस्ट प्राइस इक्वल्स टू, एका कुकरची किंमत किती आहे, दॅट इज 700. कुकर प्राइस मल्टीप्लाय बाय कॉस्ट, सॉरी नंबर. कुकर प्राइस आहे किती, 700, आणि किती घेतले त्यांनी, दॅट इज 80. सो हाऊ मेनी झिरोज, 1, 2, 3, 1, 2, 3, 50, 7, 8, 56. सो टोटल क्रॉस प्राइस किती आली, 56,000. आणि त्याच्यावर त्यांना किती आलेली आहे, ही टोटल क्रॉस प्राइस आलेली नाही आहे, नुसती कुकरची आली आहे. मग टोटल परत काढताना आपल्याला त्यात ट्रान्सपोर्टेशन ऍड करायला पाहिजे. टोटल इक्वल्स टू 56,000 प्लस ट्रान्सपोर्टेशन किती आलं आहे, 1,280. ॲडिशन करा, 0 + 0 = 0, 0 + 8 = 8, 0 + 2 = 2, 5, 6 + 1 = 7, अँड येस 57,280. आता पुढे गणित वेगळ्या पद्धतीने विचारले. इफ शी वॉन्ट्स प्रॉफिट, म्हणजे ऑलरेडी प्रॉफिट इज गिवन रुपीज 18,000, व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस पर कुकर. आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे. नेक्स्ट लाईन, प्रॉफिट इक्वल्स टू, प्रॉफिट कधी होतो, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. प्रॉफिट किती पाहिजे त्यांना, दॅट इज 18,000. सेलिंग प्राइस माहिती आहे का, वी डोंट नो अबाउट इट. कॉस्ट प्राइस, येस वी नो, 57,280. आता काय करायचंय, हा इकडे येऊन प्लस करायचंय, दॅट इज 18,000 प्लस 57,000, सॉरी 280 इक्वल्स टू सेलिंग प्राइस. ॲडिशन करा, 0 + 0 = 0, 0 + 8 = 8, 0 + 2 = 2, 8 + 7 = 15, कॅरी 1, सो 5 + 1, 6 and 7, 75,280 ही टोटल सेलिंग प्राइस आली आहे. आपल्याला पर कुकरची प्राइस काढायची आहे. सो कॉस्ट और सेलिंग प्राइस फॉर, सेलिंग प्राइस फॉर ईच कुकर इक्वल्स टू 75,280 / 80. 80 कुकर आहेत ना, तर आपल्याला ते घालायला पाहिजे, 0 0 कॅन्सल करा. आता डिव्हायडेशन करा, 7, 5, 2, 8 / 8, 8 9 जा, एक मिनिट, येस 72, 3 पुढं किती आहे ना, येस 8 4 जा 32, 8 8 1 जा 8. सो द कॉस्ट प्राइस काय आहे फॉर कुकर, रुपीज 941. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. ओके, नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5, सी द क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज देअर इन क्वेश्चन नंबर 5. इंद्रजित बॉट 10 रेफ्रिजरेटर ऍट 12,000 ईच अँड स्पेंड 5,000 ऑन ट्रान्सपोर्ट.
For how much should he sell each refrigerator in order to make profit? 20,000. मागा सरकस गणित आहे. Okay. So आपल्याला काय काढायचं आहे? Total cost price equals to एक refrigerator कितीला आहे? 12,000 ला. So 12,000. असे किती refrigerator घेतलेले? That is 10. आणि त्याला ट्रान्सपोर्टचा पण खर्च आलेला आहे. किती आहे? That is 5,000. आता मी एकाच ह्याच्यात सगळी कॉस्ट प्राइस काढली आहे. पहिल्यांदा फक्त फ्रीजची प्राइस, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आपण ऍड केलेला आहे. टोटल किती आलं मग? 12,000 मल्टिप्लाय बाय 10, 12 by 3, आणि हा 0 प्लस 5,000. 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 0, 0 प्लस 5 5, आणि इथे पुढे काही राहिलेलंच नाही आहे. सो 2 1, दॅट इज 1,25,000 टोटल कॉस्ट प्राईस झाली. आता पुढे काय केले? फॉर हाऊ मच शुड ही सेल इज रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक प्रॉफिट. प्रॉफिट दिलेला आहे. देअरफोर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, प्रॉफिट इक्वल्स टू, प्रॉफिट कधी होतो? सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. प्रॉफिट किती पाहिजे आपल्याला? 20,000 इक्वल्स टू सेलिंग प्राइस, वी डोंट नो. कॉस्ट प्राइस आपल्याला माहिती आहे, दॅट इज 1,25,000. नाउ ऍड दिस हियर, 1,25,000 प्लस 20,000 इक्वल्स टू सेलिंग प्राइस. किती येणार मग? 1,25,000, 25,000 मध्ये 20,000 ऍड केले, दॅट इज 1,45,000 इज इक्वल टू सेलिंग प्राइस. पण ही सेलिंग प्राइस किती आली? 10 रेफ्रिजरेटरची आलेली आहे. आपल्याला एका रेफ्रिजरेटरची विचारलेली आहे. देअरफोर सॉरी, सेलिंग प्राइस ऑफ ईच रेफ्रिजरेटर इक्वल्स टू 1,45,000 डिवाइडेड बाय 10. ओनली 0 वी हॅव टू कॅन्सल. सो किती आली सेलिंग प्राइस? दॅट इज 14,500. ओके, क्वेश्चन नंबर 6. होप सो की तुम्ही करू शकाल, तुमच्यावरती सोडतीये. फक्त थोडंसं एक्सप्लेनेशन देते. ललिताबाई सोड सीड्स ऑफ रुपीज 13,700 इन हर फील्ड. म्हणजे किती खर्चाला तिला बी पेरताना? दॅट इज 13,700. शी हॅड टू स्पेंड रुपीज 5,300 ऑन फर्टिलायझर्स, हे ॲड करायचं आहे, अँड स्प्रेंग पेस्टिसाइड्स दॅट इज रुपीज 7,160. म्हणजे ते पण ॲड करायचं आहे. हे सगळं कॉस्ट प्राईस झालं. इफ ऑन सेलिंग हर प्रोड्यूस शी अर्न 35,400, वॉट वॉज हर प्रॉफिट ऑर लॉस? तिने विकल्यानंतर तिला मिळालेलं आहे 35,400, तर प्रॉफिट झालं आहे का लॉस? म्हणजे कॉस्ट प्राईस तुम्हाला काढायची आहे आणि सेलिंग प्राईस काय करायची आहे ऑलरेडी दिलेली आहे. कुठली जास्त येते ती शोधा, प्रॉफिट आहे का लॉस आहे काय शोधा, आणि मला कमेंटमध्ये त्याचा आन्सर द्या. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब